आयटीआयमुळे पनवेल परिसराचा नावलौकिक वाढत आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी पदवीदान समारंभावेळी केलं. पनवेलमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा समारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून या समारंभात विविध ट्रेंडमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेलमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये 2020 तसेच 2021 प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची 2022 परीक्षा झाली असून या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभात अर्थात पदवीदान समारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विविध ट्रेंडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्य तथा सहसंचालक किशोर खटावकर, उपप्राचार्य विजयकुमार टिकोले, गटनिर्देशक TM मुल्ला, श्री वेल्लेसर, सुरेश ठाकरे, शैलेश गजभिये, मनीषा खुटे, श्वेता बर्वे यांच्यासह इतर मान्यवर, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. दरम्यान यावेळी IMCP ट्रेंडमधून ऑल इंडियामध्ये 4th क्रमांक पटकविल्याबद्दल तनुजा पाटील या विद्यार्थिनीचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना सरकारच्या माध्यमातून सुरू आहे की ज्या माध्यमातून कंपन्यांना हवं असलेलं तांत्रिक मनुष्यबळ हे तुम्हाला ट्रेनी म्हणून त्या ठिकाणी लागता येतं, तुम्हाला अनुभव मिळतो आणि त्याच वेळेला त्या कंपन्यांना सुद्धा टेक्निकल नॉलेज असलेलं मनुष्यबळ त्या ठिकाणी मिळत आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना ज्या वेळेला इथे आणल्या जातात तेव्हा मला असं वाटतं की आमच्या देशामध्ये सतत कोणीतरी उद्योजक भाषण करत राहतात की आम्हाला जे मनुष्यबळ हवं आहे ते आमच्याकडे नाही आहे, ते आम्हाला मिळत नाही आहे आणि एक खूप मोठा अशा पद्धतीची गॅप निर्माण होती आहे की पदवीधर मोठ्या संख्येनं बाहेर पडतात पण त्यांना जॉब नाही आहे आणि कंपन्यांना ज्या पद्धतीचे या ठिकाणी कामगार हवेत तशा पद्धतीची माणसं त्यांना मिळत नाही. ही गॅप जी आहे ही बुजवायचं काम वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच शक्य आहे आणि म्हणून या अनुषंगानं ITI सारखी इन्स्टिट्यूट ही खूप मोठ्या पद्धतीचं काम करू शकते. खटावकर सरांनी मला सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये मोदी सरकारचं सातत्यानं स्किल्ड इंडियावरती भर खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या योजना आहेत, तशाच राज्य सरकारनं सुद्धा योजना सुरू केल्या आहेत आणि त्यातून कौशल्य विद्यापीठासारखी योजना ही आपल्याकडे आणली जाऊ शकते. सर, आपल्या सोबतीनं या अनुषंगानं हे पनवेलला यावं यासाठी जे काही प्रयत्न होऊ शकतात आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आमचा हातभार लावायला निश्चितपणानं तयार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.